आज मी तुम्हाला अशी तांदूळाची पिठी किंवा तांदूळाचं पीठ कसं करायचं हे दाखवते. आता तांदूळाचं पीठ किंवा तांदूळाची पीठ आपण कायम घरी करतोच, तेव्हा तुम्ही म्हणाल ह्याच्यात वेगळं काय, तर तुम्हाला इथे मी ज्या लहान लहान टिप्स सांगते त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर ती पिठी अतिशय सुंदर होते. त्याच्यापासून केलेले सगळे पदार्थ म्हणजे मोदक, घावन, भाकरी अतिशय सॉफ्ट आणि पांढरेशुभ्र होते. तुम्ही हे आपला साधा तांदूळ असतो किंवा जाडा तांदूळ असतो, रेशनचा तांदूळ असतो, त्याच्यापासून सुद्धा करू शकता. किंवा कोलम, वाडा कोलम, आंबेमोहर, बासमती या सगळ्या तांदूळापासून ही पिठी करू शकता. नमस्कार, श्रेयाज रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच, तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मी तुम्हाला अशी तांदूळाची पिठी कशी करायची किंवा तांदूळाचं पीठ कसं करायचं हे आता दाखवते. त्याच्याकरता इथे मी 1 किलो आंबेमोहर घेतलेला आहे. हा 1 किलो आहे. त्यातला वाटीभर तांदूळ मी बाजूला काढते. यातला वाटीभर तांदूळ बाजूला केला आहे, त्याच्याऐवजी इथे मी वाटीभर बासमती तुकडा घालते. असं का केलं तर ह्याच्यामुळे बासमतीचा छान त्याला वास येतो. 150 ते 200 ग्रॅम बासमती तुकडा मिक्स करायचा. आता हे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते. तांदूळ धुवून पिठी केली की मोदकाच्या उकडीला चिकटपणा चांगला येतो, पांढरेशुभ्र असे मोदक होतात. आता मी तांदूळ धुवून घेते. 2 साळण्यात करून धुवून घेतलेले आहेत तांदूळ. आता 1/2 तास असेच हे तांदूळ निथळत ठेवून द्यायचे. मधनं मधनं त्याला असं हलवत राहायचं. हे धुतलेले तांदूळ पंख्याखाली किंवा सावलीमध्ये वाळवायचे, उन्हात वाळवायचे नाहीत. तांदूळ चांगले वाळले गेले पाहिजेत. आता 1/2 तासाने बघूया. जवळजवळ 1 तास झालेला आहे. तांदूळातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे. छान असे मोकळे झालेत बघा. तुम्ही असे हातात घेतलेत तर हाताला अजिबात चिकटत नाहीयेत. आता हे तांदूळ मी कॉटनच्या जाड कापडावर पसरते. आपली जुनी बेडशीट असते किंवा साडीची घडी असते त्याच्यावर तुम्ही हे पसरा. पसरताना पातळ पसरायचे, त्याच्यामुळे ते लवकर वाळतात. हे तांदूळ वाळायला 2-3 दिवस लागतात. बाहेरच्या हवेवर असतं. पावसाळी हवा असेल तर 2-3 दिवस लागतात. जर हवा चांगली असेल तर अगदी 1-2 दिवसात सुद्धा छान वाळतात. फक्त हे तांदूळ चांगले वाळल्याशिवाय दळायला द्यायचे नाहीत, एवढं लक्षात असू दे. आता हे तांदूळ मी कापडावर पसरते. हे तांदूळ सावलीतच वाळवायचे. खिडकीपाशी पंख्याखाली वाळवा, चांगले वाळतात. मी खिडकीपाशी एका टेबलावर जाड असं कापड पसरलंय. कायम जाड कापडावरच हे पसरायचं. ह्याच्यापेक्षा सुद्धा पातळ पसरा, लवकर वाळतील. आता मी तांदूळ वाळल्यानंतर दाखवते. दिवसातनं 1-2 दा तांदूळ असे खालीवर करून घ्यायचे, म्हणजे खालचे तांदूळ सुद्धा लवकर वाळतात. तांदूळ छान वाळलेले आहेत, असे खडखडीत वाळायला पाहिजेत. हाताला काही लागत नाही आहे, छान वाळलेले आहेत. हे बघा, असे गोळा केल्यानंतर कापडाला काही चिकटत नाही आहेत. असे आपले तांदूळ वाळले गेले पाहिजेत. मला हे तांदूळ वाळवायला 3 दिवस लागलेले आहेत. बाहेरच्या हवेवर असतं, हवा पावसाळी होती त्यामुळे जरा जास्त वेळ लागलेला आहे. एकच लक्षात असू द्या, तांदूळ व्यवस्थित वाळल्याशिवाय दळायला द्यायचे नाहीत. आता हे मी बाहेर दळायला देते. दळून आल्यावर तुम्हाला दाखवते. तुमच्या जवळपास घरघंटी असेल तिथे दळायला दिलेत तरी चालतील. बाहेर दळायला देताना त्यांना फक्त सांगायचं की तांदूळावरच तांदूळ घाला, दुसऱ्या कशावर घालू नका. ह्याच्यावर असं मुद्दा मी लिहून दिलेलं की मोदकाकरता हवे बारीक दळून द्या आणि तांदूळावरच टाका. तांदूळ वाळल्यानंतर दळायला दिले होते, ते आता दळून आलेले आहेत. छान अशी बारीक अशी ही पिठी आलेली आहे. तरीसुद्धा एकदा ही चाळून घ्यायची. मी आता चाळून घेते. चाळून घेताना मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची. अगदी गुळगुळीत असं हे पिठी तयार झाली पाहिजे. आता चाळून घेते सगळी पिठी मी. अगदी थोडासा असा चाळ निघालेला आहे, त्याच्यामुळे दळून आणल्यानंतर कायम चाळून घ्यायचं, थोडा तरी चाळ निघतोच. तांदूळ धुवून घेतले की पिठीचा रंगसुद्धा अगदी पांढरा शुभ्र येतो. तसंच तांदूळाला बोरीक पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे कायम तांदूळ धुवूनच पिठी करायची. फक्त मोदकांकरता असं नाही तर कायमच तुम्ही अशी पिठी करा, ती जास्त चांगली होते. तुम्हाला दाखवते. ही बघा किती गुळगुळीत झालेली आहे, अगदी फाईन पावडर झालेली आहे त्याची. मोदकांकरता अशीच हवी आपल्याला. तेव्हा तुम्ही नक्की अशा पद्धतीने तांदूळाची पिठी करा. तर अशी ही आपली तांदूळाची पिठी तयार आहे.